गेल्या एक दशकापासून कॅनडाची राजधानी असलेला ओठवामध्ये ओठवा इंडियन फिल्म फेस्टिव्हल हा सध्या होतोय यंदा सुद्धा या फेस्टिवलचं आयोजन हे करण्यात आलंय यामध्ये यावर्षी या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा अवॉर्ड हा सोलापूरच्या अक्षय इंडिकर यांना मिळालाय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्कारासोबतच स्थलपुराण या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार नील देशमुख या बालकलाकाराला मिळालाय अक्षयला मिळालेला हा बहुमान ही मराठी सिनेसृष्टीसाठीच नव्हे तर अवघ्या भारतीय सिनेजगतासाठी अभिमानाची बाब आहे अक्षयच्या चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील अत्यंत नामांकित चित्रपट महोत्सवांमध्ये विविध पुरस्कारांवरती मोहर उमटवली आहे कॅनडामध्ये पुन्हा एकदा मराठी चित्रपटाचा एक डंका वाजलेला आहे मूळचा सोलापूरचा आणि सध्या पुण्यात असलेला अक्षय इंडिकर याला स्थलपुराण या चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शन यासाठी पुरस्कार मिळालेला आहे आपल्यासोबत अक्षय आहे खरंतर अक्षयला आधीसुद्धा खूप पुरस्कार मिळालेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अक्षय सुरुवातीला तुझं खूप खूप अभिनंदन थँक्यू काय नेमक्या मनामध्ये भावना आहेत मग कॅनडामध्ये मराठीचा डंका वाजणं हा तर एक वेगळा भाग आहे मात्र तू स्वतःकडे कसं बघतो ओटावा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल नावाचा एक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार मला यावर्षी मिळाला आहे आणि खरं तर खूप जास्त चांगलं वाटतं कारण मराठी सिनेमा जगातले एका इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आणि त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा आणि आमच्या सिनेमातला नील देशमुख नावाचा जे छोटा मुलगा आहे त्यालाही बेस्ट चाईल्ड ॲक्टरचा पुरस्कार मिळाला तर दोन दोन पुरस्कार एका चित्रपटासाठी मिळतात ह्याच्यानी खूप आनंद होतो हु अलीकडच्या कालावधीमध्ये मराठी चित्रपटाच्या कक्षा रुंदावत आहेत एक मोठा व्यासंग आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतो आहे कशाप्रकारे बघतोस तू एकूणच मराठीकडे मराठी सिनेमा खरं तर खूप म्हणजे सुरुवातीपासूनच खूप दर्जेदार आणि आशय आपला कंटेंट हाच आपला सिनेमाचा हिरो आहे आपल्या सिनेमाचा नायक आहे आणि मराठी सिनेमामध्ये मधल्या काळात काही थोडंसं सा साचले पण आलं असेल पण आत्ताच्या तरुण पिढीतले अनेक दिग्दर्शक स्वतःचे एक काहीतरी भाषा घेऊन येतात ग्रामीण भागातले दिग्दर्शक विशेषतः पुण्यात येतात आणि त्यांना त्या सिनेमाला जगाच्या पातळीवर घेऊन जाण्याची संधी इंटरनेट आणि या सगळ्या ह्याच्यामुळे मिळते आहे तर मला असं वाटतं की मराठी सिनेमाचा प्रेक्षक आता फक्त मराठी न राहता तो जगभरात विस्तारत जातो स्थलपुराण बाबतीत आधीपासून खूप चर्चा झाली आहे मात्र या चित्रपटाच्या निमित्तानं काय नेमकं तू सांगशील स्थलपुराण नेमकं आहे तरी काय आणि त्याचं दिग्दर्शन करणं किती आव्हानात्मक होतं स्थलपुराण एका आठ वर्षाच्या मुलाची गोष्ट आहे दिघू नावाच्या एका छोट्या मुलाची गोष्ट आहे त्याच्या वडिलांच्या शोधात केलेल्या प्रवासाची गोष्ट आहे स्थलपुराण ही कोकणात घडणाऱ्या एका धोधो पावसातली गोष्ट आहे त्याच्या वडिलांचा अचानक वडील निघून गेल्यानंतरचा जो एका लहान मुला मुलाच्या मनावरचा जो परिणाम होतो आणि आजूबाजूच्या जगण्याला तो मुलगा कशा पद्धतीने बघतो निसर्ग जन्म मृत्यू या सगळ्या पसाऱ्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्या समजून घेण्याची ती फिल्म आहे शेवटचा प्रश्न काय सांगशील तू असे जे दिग्दर्शक आहेत किंवा तुझ्यासारखे तरुण आहेत जे ग्रामीण भागातून पुण्या मुंबईत जातात खूप मोठा संघर्ष असतो आणि हा या संघर्षाचे टप्पे पार करत इथपर्यंत पोहोचणं काय आव्हान खरं तर सिनेमा मुळात सिनेमा बनवणं हेच मुळात एक आव्हान असतं आणि सिनेमा अशा म्हणजे मी आता लोककलावंत समाज घटकातून येतो तर त्या ह्याच्यामध्ये मुळात सिनेमा नावाचा काही कुठल्याच पिढीत मागच्या दहा काय कुठल्याच पिढीत सिनेमा नावाचं काही नसतं आणि एकदमच सिनेमासारख्या इतक्या आधुनिक कलेमध्ये जिथं आर्थिक गुंतवणूक आहे जिथं जिथं आपल्यासारख्या सामान्य घरातून आलेल्या लोकांचा टिकाव लागत नाही असंच समजलं जातं आणि सिनेमा म्हणजे सिनेमात जाऊ नको बाबा तुला काय भिकेच्या डोहाळेच नावाचाच प्रकार समजला जातो अशा माध्यमात येऊन स्वतःचं काहीतरी आ, एक ओळख तयार करण्याचा प्रयत्न करणं ही हे आ, एक म्हणजे खूप चॅलेंजिंग गोष्ट वाटते आणि त्याची मजा पण आहे म्हणजे मला जर कदाचित सगळं असलं असतं तर मी कदाचित हे करू शकलो नसतं पण माझ्या मा, मागे कुणीच गॉडफादरसारखं नसल्यामुळे कदाचित अजून करायची ताकद मिळते आणि आपला आपला आपली ओळख ही जगभरात पोहोचवण्याची उर्मी मिळते नक्कीच अक्षय तुला पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू कॅमेमॅन किरण काजळेसा अमोल कविटकर साम टी व्ही पुणे